पणजीहून कोल्हापूरकडे जाणाऱ्या एसटीच्या चालक वाहकांना शुक्रवारी गोवा पोलिसांच्या दबंगिरीचा अनुभव आला निमित्त होतं ते एसटी बसचा धक्का लागून पोलीस आउटपोस्ट समोरचं बॅरिगेट्स पडल्याचं निवड या एका एक कारणामुळे बस अडून प्रवाशांसह एसटी चालक वाहकांना गोवा पोलिसांनी एक तास वेटीस धरलं दोडामार्ग गोवा दोडामार्ग पोलीस चेकपोस्ट दीड ते दोन किलोमीटर अंतरावर आहे त्या चेकपोस्टवर वाहनांची तपासणी करण्याच्या उद्देशानं बॅरिगेट्स लावण्यात आले आहेत ते पार करण्यासाठी चालकाला आपले वाहन नागमोडी वळण घेत पुढे न्यावं लागतं कोल्हापूर पणजी एसटी बस तसंच वळण घेत असताना बसचा मागचा भाग बॅरिगेट्सला लागून बॅरिगेट पडले पण कदाचित चालकाच्या ते लक्षात आलं नसल्यानं तो तसाच पणजीला गेला येताना हीच गाडी कोल्हापूरला जायला त्याच चेकपोस्टवरून पास झाली दीड दोन किलोमीटर अंतरावर गेल्यावर दुचाकीवरून येत गोवा पोलिसांनी ती बस थांबवली आणि बॅरिगेट्स पाडल्याबद्दल जाब विचारला तसंच बस पोलीस चेकपोस्टवर आणण्याचा आग्रह धरला जवळच दोडामार्ग बस स्थानक असल्यानं आपण तिथं बस लावतो आणि पोलीस चौकीत येतो असं सांगण्याचा प्रयत्न चालक वाहकांनी केला पण त्यांचं म्हणणं ऐकून न घेता पोलिसांनी वाहकाकडची तिकीट मशीन हिसकावून घेतली आणि ते निघून गेले त्यानंतर बस तिथच ठेवून चालक आणि वाहक गोवा दोडामार्ग पोलीस चौकीत गेले तिथं पोलिसांच्या हातापाया देखील पडले आणि ते मशीन घेऊन माघारी आले या दरम्यान बसमधल्या प्रवाशांना सुमारे एक तास ताटकळत राहावं लागलं एसटीचा रस्ता सुरक्षा सप्ताह आणि गोवा पोलिसांची दबंगिरी प्रवाशांच्या मात्र लक्षात राहणारी ठरली प्रभाकर धुरी कोकण दोडा दोडामार्क